नांदेडमध्ये आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। या प्रकरणात शेख सुलेमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बिलोलीमध्ये रविवारी 9 एप्रिलला हिंदुत्ववादी संघटनांकडून धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी हैदराबादचे आमदार राजसिंग ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या भाषणामुळे तेढ निर्माण होऊन देशभरात दंगली घडू शकतात असं वक्तव्य शेख सुलेमान या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं होतं आणि हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं। बस थांब्यावर का थांबवली नाही म्हणत एका व्यक्तीने बस चालकाला मारहाण केल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातल्या टाकळघमाण तांडा इथं झाली। गुंडीराम राठोड याने बसच्या केबिनमध्ये चढून चालकाला मारहाण करत शिवीगाळ केली आणि या प्रकरणात आरोपी विरोधात बस चालक गणेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। तुमच्यातले घेतले ना माणसं, तुमच्यातले बी जळगावमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली। शहरातल्या विजय कॉलनी परिसरात बंद घरात जबरी चोरी झाली। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। व्यास यांच्या घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह 4.5 लाखांची चोरी केली आहे। दरम्यान चोरी करणारा चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय आणि पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे